नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूरज अवताडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सौर ऊर्जेवर चालणारे मोटर, त्यालाच आपण सौर कृषी पंप असं म्हणूया. जे समोर दिसत आहेत आपल्याला काळ्या कलरचे, ते आहेत सोलार पॅनल. हे बघा, सोलार पॅनल आणि जैन जीवन सोलार पॅनल असं नाव आहे. जैन कंपनीचे हे सोलार पॅनल आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की हे सोलार पॅनलचं वर्किंग असतं की जे सूर्यापासून सूर्यप्रकाश मिळतो त्या सूर्यप्रकाशाचे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये ते कन्वर्जन करतात आणि ती कन्वर्ट केलेली इलेक्ट्रिक एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते आणि त्यावर आपली मोटर चालू जाते. या पद्धतीमध्ये आपल्या ज्या मोटर असतात त्या डी सी मोटर असतात. ही समोर जे पॅनल आहेत, जवळजवळ 20 पॅनलचे आहेत आणि हे जे समोर आहे पाईप, हे पाईपचं एक त्यांनी फ्रेम तयार केली आहे. पाईप प्लॅस्टिकचे आहे आणि हवा बंद असल्यामुळे ते पाण्यात बुडत नाही. या प्लॅस्टिकच्या फ्रेम करून त्यावर त्यांनी सोलार पॅनल लावलेत आणि ते शेततळ्यामध्ये सोडलेत, जेणेकरून त्याला ते हवेत तरंगत राहतील आणि त्याला बाहेरून कोणाचंही काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे कोण गेलं, कोणी फोडला तोडला असं काही होणार नाही आहे. आणि त्याच्याखालीच त्यांनी मोटर बसवली आहे. तर या शेततळ्यात कृषी पंप, सोलारवर चालणारा कृषी पंप बसवला आहेत. हे आपण समोर बघू शकता. शेततळ्याच्या साईडच्या भिंतीवर बांधावर ते सोलार पॅनल लावलेत आणि ते त्यातून तयार होणारी इलेक्ट्रिक एनर्जी ही आपण मोटरला यूज करणार आहे, जेणेकरून आपल्याला बाहेरनं जे आपण MBCB मोटर घेतो त्या मोटरची लाईट घेतो त्याची आपल्याला गरज पडणार नाही आहे. त्यामुळं लोड शेडिंग आहे, लोड कटिंग झालं, डांब तुटला, डांब वायर तुटली त्यामुळे लाईट गेली, असं आपल्याला इथे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला विनाव्यत्यय अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. तर हे सौर विद्युत पंप आहेत, 3 HP, 5 HP आणि 7.5 HP. त्यामुळे त्याची त्यांनी सांगितली आहे किंमत आणि सबसिडी पण त्यावर मिळणारी किती आहे ते सांगितले आहे. नाबार्डच्या अंतर्गत ह्या सौर विद्युत पंप मिळाले आहेत आणि त्याला अप्लाय करण्यासाठी जे कर्ज मिळतं आपल्याला त्यासाठी आपल्याला जे काय लागते ते त्यांनी दिलेलं आहे तिथं. आणि आपल्या त्या पंपासोबत जे काय वस्तू आहेत, सोलार पॅनल, कंट्रोलर, मोटर, GI स्ट्रक्चर, सर्व प्रकारचे AC आणि DC वायर या सर्व आपल्याला त्याच्यासोबत मिळणार आहेत. त्याला 5 वर्षाची गॅरंटी आहे, त्यासोबत 5 वर्षाचा विमा देखील आहे. आणि नुकतेच आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही आलेली आहेत, त्यामध्ये जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यासाठी नक्की सर्वांनी अप्लाय करावं आणि मिळणारं अनुदान जे 90 आणि 95% इतकं अनुदान आहे ते घ्यावं.